कारण मुरलीधर अण्णा येसुदा पैलवान आहेत, रवींद्र दंगेकर येसुद्धा पैलवान आहेत, माहिती नसेल तर माहिती घ्या, आणि वसंत मोरे सुद्धा पैलवान आहेत. ज्या पक्षांची ध्येय धोरणं ही पुणेकरांच्या मुळावरती असतील त्यांच्यावरती वसंत मोरेचा आतडा पाडणार. पंछी बनू उडते फिरू उंच नाही का नाही ना मस्त गगन मे असं वाटतं जरा. आपल्या कामाच्या स्टाईलने पुणेकरांनाच नाही तर राज्यांना परिचित असलेले आणि सोशल मीडियावर त्यांचा लाखोचा फॉलोअर असलेले तात्या म्हणजेच वसंत मोरे, त्यांची अशी एक ओळख आहे पुणे की पसंत मोरे वसंत, तेच तात्या माझ्या सोबत आहेत. त्यांनी मनसेला सोड चिठ्ठी दिल्यानंतर तात्या आता स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या हातात आता सुसाट असा उगारणारा त्या हातोडा त्यांच्या हातात असणार आहे. तात्या तुम्ही ज्या अपेक्षेने मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तुमची म्हणून अशी चर्चाही सुरू होती, मात्र आता रवींद्र दंगेकर यांचं संभाव्य यादीमध्ये नाव आलेलं आहे. तुमचे जुने मित्र पुन्हा एकदा आमदार झाल्यानंतर पुन्हा खासदारकी लढवणार आहे, शुभेच्छा देणार की त्यांना विनंती करणार? 100% रवी भाऊंना माझ्या शुभेच्छा असतील. आमच्या दुसरं आम्ही मला वाटतं की या निवडणुकीच्या रिंगणात ही निवडणूक कमी ना आकडा जास्त होणार आहे, कारण मुरलीधरांना हे सुद्धा पैलवान आहेत, रवींद्र दंगेकर हे सुद्धा पैलवान आहेत, माहिती नसेल तर माहिती घ्या, आणि वसंत मोरे सुद्धा पैलवान आहे. त्यामुळे ही निवडणूक कोण ह्याच्यामध्ये एकमेकांना चितपट करणार ती आपण भविष्यात दिसेल. तुम्ही असं ट्विट असं केलं आहे की एकतर्फी कशी निवडणूक होते ते बघतोच, तात्यांचा हातोडा कोणावर पडणार आहे? मला वाटतं की जो पक्ष ज्या पक्षांची ध्येय धोरणं ही पुणेकरांच्या मुळावरती असतील त्यांच्यावरती वसंत मोरेचा हातोडा पाडणार. एका बाजूला पक्षाला सोडचिठ्ठी दिली, दुसऱ्या बाजूला मित्र उभा आहे, तिसऱ्या बाजूला तगडा उमेदवार आहे, धर्मसंकटात आहेत तात्या? नाही नाही अजिबात नाही, धर्मसंकटात जायचं काहीच कारण आहे, संकटात पण येण्याचं काहीच कारण नाही आहे. वसंत मोरे एकदम फ्री माइंडमध्ये आहे, निवडणूक पक्ष सोडतानासुद्धा अतिशय विचार करून सोडला आहे, आतासुद्धा मला वाटतं की मी अतिशय व्यवस्थितरित्या विचार करून ही सगळी निवडणूक मी लढणार आणि मी जिंकणार. काय बदल जाणवतो मनसे सोडल्यानंतर? वसंत तात्या बदललेत का? वाटते अतिशय मोकळं वाटते, म्हणजे मला वाटतं की म्हणजे काय म्हणतात पंछी बनू उडते फिरू उंच नाही का नाही ना मस्त गगन मे असं वाटते जरा. आता एक तुमचे मित्र रवींद्र दंगेकर यांनी सांगितलं की एक सल्ला दिलेला आहे तुम्हाला त्यांनी की तुमचे जे जुने माजी अध्यक्ष होते त्यांच्यावर टीका करू नये. करत नाही आहे मी, सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील, अमित साहेब असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, यांच्यावरती मी आजपर्यंत ज्यांच्यावरती जीवापाड प्रेम केलं त्यांच्यावरती टीका मी कधी करणार नाही. राज ठाकरे साहेबांचं तुमच्या मनात आज स्थान काय आहे? माहीत नाही, माझं तर आहे ते आहे, परंतु काही विषयासाठी मी जरी फारकत घेतली असेल पण मी कोणत्याही परिस्थितीमध्ये साहेबांवरती टीका नाही करणार. तुमची तर महाविकास आघाडीमध्ये नाव तुमचं नाही आलं तर तुमची काय भूमिका आहे, अपेक्षा तुम्ही निवडणूक लढणार? नाव यावं म्हणून मी प्रयत्न केले नाही, मी पुण्यासाठी एक चांगली सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नाही जमला तर मी स्वतःला अपयशी समजणार नाही. मी ज्या विषयासाठी बाहेर आलो तो विषय माझा. शेवटचे दोन प्रश्न आहे, वसंत मोरे यांना लोकसभेला लोकांनी पुणेकरांनी मतदान का करावं, कुठल्या मुद्द्यावर करावं? विकासाच्या मुद्द्यावरती करावं, विकासाच्या मुद्द्यावरती वसंत मोरेला मतदान केलं पाहिजे, कारण मी विकासाचा कात्रज पॅटर्न पुणे शहरात राबवणार आहे. जे कात्रजमध्ये मी जे केलं, जो विकासाचा पॅटर्न कात्रजमध्ये राबवला, जो उभ्या महाराष्ट्राने पाहिला, तोच मी इकडं जो ब्लूप्रिंटमध्ये जे स्वप्न होतं ते स्वप्न मी प्रत्यक्षात कात्रजमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला, तेच मला पुणे शहरामध्ये करायचं. कुठलं चिन्ह निवडाल तुम्ही जर तुम्हाला मुभा मिळाली चिन्ह निवडण्याची? मिळाली तर मी हातोडा नक्की निवडेल, कारण माझा हातोडाच पुणे शहरात काम करणार आहे. तर हे होते वसंत मोरे ज्यांनी सांगितलं की मला इलेक्शन कमिशननं जर हातोडा चिन्ह दिलं तर हातोडा मी या पुण्यातील कामा म्हणजे जे कामं आहेत त्यासाठी चालवणार आहे, आणि मी मनसेतून बाहेर पडल्यानंतर मला एकदम मोकळं असं वाटतं, आणि मला जरी महाविकास आघाडीकडून संधी नाही मिळाली तरीसुद्धा मी अपक्ष म्हणून पुण्याची लोकसभा लढवणारच असा निर्धार त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.